उसाची FRP वाढवली जाते हा निर्णय अतिशय स्वागतार्ह असून त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो. परंतु ज्यावेळी उसाची FRP वाढवली जाते त्यावेळी MSP अर्थात साखरेची विक्री किंमत देखील वाढवली पाहिजे. मागील 5 वर्षांची आकडेवारी पाहता हंगाम 2020-21 मध्ये साखरेची MSP रुपये 3100 प्रति क्विंटल तर उसाची FRP ही रुपये 2850 प्रति मेट्रन होती. तर चालू गाळप हंगामात FRP रुपये 3400 प्रति मेट्रिक टन झाली आहे. तर साखरेची विक्री किंमत अर्थात MSP रुपये 3100 प्रति क्विंटल एवढीच आहे जी 3 वर्षापूर्वी होती. मागील 5 वर्षातील साखरेच्या किमान विक्री दरात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. परंतु उसाच्या FRP मध्ये मात्र 550 प्रति मेट्रिक टन इतकी वाढ झालेली आहे. FRP वाढली पाहिजे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे यात दुमत नाही. परंतु ज्यावेळी FRP मध्ये वाढ केली जाते त्यावेळी ती FRP साखरेच्या दराशी निगडीत असावी. साखरेची विक्री किंमत अर्थात MSP वाढवावी याबाबत साखर संघ इस्मा यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसून केंद्रीय अन्न मंत्रालयाने त्यावर तातडीने निर्णय घ्यावा व साखर उद्योगाला दिलासा द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 या वर्षाच्या 70व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आमदार आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतली काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून संचालक मंडळांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते. आपल्या कारखान्यांचा गाळप हंगाम 15 नोव्हेंबर 2024 पासून सुरू करण्याबाबतचा निर्णय मंत्री समितीने 19 ऑक्टोबर 2024 मीटिंग मध्ये घेतलेला. म्हणून आपण बॉयलर अग्नि प्रदीपन कार्यक्रम मागच्या महिन्यामध्ये 8 ऑक्टोबरला केलेला आहे. 15 नोव्हेंबरला कारखाना चालू करणे हे अतिशय योग्य निर्णय होता, कारण की आपण सातत्याने पाहतोय ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला परतीचा पाऊस दिसतोय. म्हणून 1 नोव्हेंबरला चालू करणे हा जसा निर्णय जरी घेतलेला असेल तो बऱ्याच वेळेस ऊसाचा क्षेत्र जे काही आपल्याला उडीसाठी उपलब्ध होत त्या क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळेस पाणी साचलेलं असायच, आणि म्हणून कुठेतरी पाणी असल्या कारणाने रोडच्या कडेचे प्लॉट तोडायचे आणि मग तिथे कुठेतरी कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी करावा लागायचं. म्हणून 15 नोव्हेंबर हा गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय अतिशय योग्य. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपल्या राज्याची सार्वत्रिक निवडणूक 2024 याचं मतदान 20 नोव्हेंबरला आहे आणि मतमोजणी 23 नोव्हेंबरला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गाळप हंगामही चालू करायचा आहे. म्हणून काय करायचं कसं करायचं हे अनेक कारखान्याचं त्या ठिकाणी विचार चालू आहे. आपण सगळ्या पद्धतीची तयारी मशिनरीच्या बाबतीमध्ये केलेली आहे. मेंटेनन्स असेल, काही रिपेअर्स असतील, या सगळ्या गोष्टी करून आपण तयार आहे. शेतकी विभागाने पण जे काही त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना ऍडव्हान्स देण्याची जी काही तारीख असेल त्याप्रमाणे त्यांना ऍडव्हान्स पहिला दुसरा तिसरा त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढच्या आठवड्यापासून ऊस तोडणी मजूर असेल कारखाना कार्यस्थळावर आणण्याकरिता कारवाई पण त्या ठिकाणी करण्याचं चालू करू. परंतु ज्या पद्धतीने आपल्याकडे निवडणूक आहे, राज्यामध्ये सगळ्याच मतदारसंघामध्ये निवडणूक आहे, म्हणून तिथले मजूर निघतील का
ही थोडीशी शंका आहे, कारण की पुढच्या आठवड्यामध्ये यायचं, पुन्हा एकदा मतदानाला जायचं. 3-4 दिवसापासून आपण पाहतोय थंडी पडायला सुरुवात देखील झालेली, म्हणून चांगल्या पद्धतीचं वातावरण उसाच्या वाढीच्या बाबतीमध्ये आहे. म्हणून याचा सर्व विचार करता अजून ऊस कसा उपलब्ध होईल आणि आपलं 6.5 लाख टनांचं 7 असेल 7.5 असेल याच्यापर्यंत कसं जाईल हे शेतकरी विभागाने त्या ठिकाणी प्रयत्न करावे. आपण पाहतोय दरवर्षी FRP मध्ये वाढ करण्यात येते. 5 वर्षापूर्वी एका साखरेची विक्री किंमत म्हणजे MSP मिनिमम सेलिंग प्राइस 3100 रुपये सरकारने त्या ठिकाणी केली. त्या काळामध्ये 2850 एवढी FRP होती. सातत्याने दरवर्षी FRP मध्ये वाढ करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातंय, ती चांगली गोष्ट आहे. ऊसाच्या उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2 पैसे जास्ती मिळण्यासाठी ते सरकारने उचललेलं पाऊल आहे, याचं स्वागतच आहे. तो FRP वाढवत असताना त्याचं लिंकेज MSP शी झालं पाहिजे. आज आपण पाहतोय 550 रुपये वाढून आज 3400 रुपये FRP झालेलं आणि MSP 3100 रुपये. बाजार भाव जरी आता 3500-3600 जरी असला, परंतु तो अजून कसा त्या ठिकाणी वाढेल, कारण जागतिक बाजाराचा विचार करता एक्सपोर्ट असेल याही गोष्टी त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये देणं किंवा ते धोरण घेणं गरजेचं होतं. मागच्या काळामध्ये ऊसाचे साखरेचे दर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांगल्या प्रकारचे होते, म्हणून जर काही साखर एक्सपोर्ट झाली असती आपल्याकडे एवढा स्टॉक पडलेला आहे तो राहिला नसता, ही वस्तुस्थिती आपण त्या ठिकाणी नाकारू शकत नाही. सरकारला माझी विनंती, ज्या पद्धतीने आपण FRP वाढवण्याचा निर्णय दरवर्षी घेत असतात त्या पद्धतीने MSP देखील त्याच्याशी लिंक करून तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. तसेच जे काही आपल्या साखरेचं उत्पादन त्या ठिकाणी कारखान्यामध्ये होतं, जूट पॅकिंग मटेरियल ऍक्ट 1987 त्याच्या कायद्याअंतर्गत केंद्र शासनाकडनं आपल्या कारखान्यांना 20% मटेरियल 20% साखर हे ज्यूटच्या म्हणजे पोत्यामध्ये त्या ठिकाणी साठवणूक करणं किंवा विक्री करणं त्याच्यामध्ये बंधनकारक आहे. परंतु ज्यूट बॅग असेल याचा आणि जे काही काय म्हणतात त्याला PP बॅग याचा किमतीचा जर विचार केला याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. 50-60 रुपयाचा फरक एका बॅग मागे त्या ठिकाणी पडतो आणि पोत्यामध्ये जे काही धागे असतात ते साखरेमध्ये मिसळून त्याचाही त्या ठिकाणी दुष्परिणाम सेवनावर होतो, सेवन केल्यानंतर होतो, अशा पद्धतीचं काही लोकांचं मत आहे. म्हणून जी काही सक्ती आहे ही सक्ती त्या ठिकाणी होऊ नये. जे PP बॅग असेल BIS स्टँडर्ड ना, BIS स्टँडर्ड प्रमाणे PP बॅग आपण त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे, त्या BIS स्टँडर्ड प्रमाणे साखरेची साठवणूक त्या जागेमध्ये करून साखरेची क्वालिटी चांगल्या पद्धतीची मेंटेन होते, म्हणून त्याची सक्ती कुठे नसावी. साखरेची क्वालिटी राहील आणि आपला खर्चही त्या ठिकाणी कमी होईल. त्याच्यामुळे आपण सर्वांनी म्हणण्यापेक्षा सरकारने याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये थोडीशी शिथिलता आणावी, कारण की फायदा कारखान्यांचा त्या ठिकाणी बघितला पाहिजे. नुसतं फायदा नाही, परंतु त्याच्यामधून कुठेही काही गैर खाण्याच्या बाबतीमध्ये किंवा खाऊन त्याच्यामध्ये कुठेही दुष्परिणाम होत नाही ही गोष्ट देखील लक्षात घेतली पाहिजे.